43 जागांसंबंधी जवळजवळ एकमत झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अत्यंत आनंदात कुठेही वाद न होता चिडचिड न होता आम्ही सकाळी 11 वाजता बसलो, 11:30 बसलो आणि आता तुमच्यासमोर खाली आहे. किती जागा वाटप अंतिम झालेल्या आहेत, किती जागा वाटप बाकी राहिलेल्या आहेत? असं जवळजवळ 48 जागा नक्की झाल्या. मुंबईतल्या काही जागा वाटवांवर शिवसेना 4 जागा लढवणार सांगितलं, सहापैकी 4. ठीक आहे ना, आम्ही मागतोय नाही मागतोय सगळं अंतिम होईल, त्याच्यामध्ये फार काही वाद नाही एवढं सांगितल्यानंतर. रायगड लोकसभा संदर्भात काय निर्णय होऊ शकते? नाही नाही, त्याच्यामध्ये असं आहे की इतक्या वेळेस उमेदवार कोणचा कोणासमोर उभा करायचा ही स्ट्रॅटेजी असते, तसं होऊ शकतं. पण बाकी 48 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे. काही जागांचा अदलाबदल होऊ शकते का? काही मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते का? समोरचा उमेदवार कसा येतो त्याच्यानंतर तिथे कोण टाकावा हे कदाचित ठरू शकतो. म्हणजे त्याची जागांची अदलाबदल नाही, आमचा क्रायटेरिया एकच आहे. ह्यावेळेस पक्ष नंबरवर जात नाही, कोण जिंकू शकतो त्याची ती जागा. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघ अजून वंचित बरोबर कुठल्याही जागांच्या संख्येबाबत निर्णय झालेला नाही. वंचित आमच्यावर असावं अशी आमची प्रचंड मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी बोलतो. चर्चा झाली, सकारात्मक झाली का? 100% सकारात्मक. उदय जाधव आपण काही चिंता करू नका, एकदम सकारात्मक. सर हिंदी में जानना चाहेंगे आज आपकी बैठक हुई कितनी.